पोलीसनामा ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. जाणून घेऊयात दिवसभरातील टॉप 10 न्यूज. एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात. औरंगाबादहून धुळे जिल्ह्यातील शहादाकडे जाणारी एसटी बस आणि कंटेनर मध्ये झालेल्या भीषण अपघातात बस चालकासह 15 जणांचा मृत्यू झाला तर 20 अधिक जण जखमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीकडून नोटीस. राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली असून त्यांना 20 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. मुंबई पुणे रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत. राज्यातील पूरस्थितीमुळे गेल्या 2 आठवड्याभरापासून विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. जम्मू काश्मीरमधील शाळा आणि सरकारी कार्यालये सुरू. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण शांतता होती, मात्र आता वातावरण पूर्ववत झाले असून सर्वत्र शांतता आहे. त्यामुळे खोऱ्यातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालये सुरू झाली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बिग बी आणि रिलायन्स धावलं. राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी 21 लाख रुपये तर मुकेश अंबानींच्या रिलायन्सनं 5 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली आहे. अभिनेत्री झरीन खानची सलमान सोबत लग्न करण्याची इच्छा. अभिनेत्री झरीन खान हिनं अभिनेता सलमान खान सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. झरीननं वीर या चित्रपटामध्ये सलमान सोबत काम केलं होतं. झरीन ही कॅटरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिला चित्रपटात घेतलं अशी त्यावेळी चर्चा होती. मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून खून. चाकणमध्ये मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून तरुणाचा फावड्याने मारहाण करून खून करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी खेड तालुक्यातील अमित उर्फ अण्णा बजरंग माने, पद्माकर चितलेवाड, संदीप किसन कुसळकर, आकाश दौंडकर आणि सागर विटकर यांना अटक केली आहे. पुण्यातील धनकवडीत मुलीचा खून करून वडिलांची आत्महत्या. पोटच्या 8 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडीतील काशीनाथ पाटील नगर मध्ये घडली आहे. मुलगी श्रद्धाचा खून केल्यानंतर आशिष भोंगळे यांनी स्वतः आत्महत्या केली आहे. राज्यात आगामी 2 ते 3 आठवडे कोरडेच. आगामी 2 ते 3 आठवडे राज्यभरात हवामान कोरडेच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यातील पूरस्थिती आता ओसरली आहे. राष्ट्रवादीला आणखी एक धक्का. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील युवा नेत्या रश्मी बागल आणि त्यांचे भाऊ दिग्विजय बागल हे उद्या म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.